आज पुणे मनपा आयुक्तांबरोबर पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काही विषयांवर आढावा बैठक घेतली। त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय 24/7 समान पाणी पुरवठा आणि 24 तास पाणी पुरवठा हा मार्च महिना आहे। साधारणपणे एप्रिल मे मध्ये कॅनॉल्सचं पाणी, शेतीला पाणी, बाष्पीभवन, 2 कॅन्टोनमेंट त्यांना पाणी आणि मग पुणेकर हैराण होतात आणि म्हणून त्याचा आढावा घेतला। दुर्दैवाने कोरोना काळामुळे लेबर पळून गेले आणि म्हणून कामाची सगळी स्थिती ही आज पाहिली। 55% काम आलेलं आहे। आता साधारणपणे सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लेबर्स वगैरे आहेत आणि काम सुरू आहे। 24/7 ही योजना जर कार्यान्वित झाली तर साधारण 3 TMC पाणी वाचणार आहे, कारण लोकांना भरून ठेवावं लागणार नाही, ते शिळं झालं म्हणून ओततात, पाहिजे तेव्हा पाणी मिळणार आहे, त्यामुळे वापर कमी होईल। भामासगडची जोड मिळालेली आहे, सुदैवाने मागच्याही वर्षी पाऊस चांगला झाला, ह्या वर्षी अंदाजही चांगला आहे। आणि म्हणून आता महापालिका जरी बरखास्त झाली असली तरी नागरिक काही बरखास्त झालेले नाहीत आणि पाणी हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे। खरं तर याच्या आधीही मी अनेक वेळा आढावा बैठका घेतल्या पण त्या त्या वेळेला पुणे मनपाचे पदाधिकारी पण बैठका घेत असत, पण आता मुदत संपल्यामुळे आज आयुक्तांशी बोलून काही ठिकाणी टाक्यांच्या जागांची अडचण आहे, कुठे वन खातं आहे, कुठे सरकारी खातं आहे। जसं मुळा रोडला 15 गुंठे जागा पाहिजे, मिळत नाही आहे, मनपा विकत घ्यायला तयार आहे। मला आठवते की स्वारगेट पोलीस लाईनमध्ये आम्ही जागा दिली, काम चांगलं झालं। विमाननगरला जागा दिली, काम चांगलं झालं। 83-84 टाक्या आहेत, त्यातल्या 40-45 टाक्यांचं काम पूर्ण होत आलं आहे आणि 34 टाक्यांचं काम चालू आहे। आजच्या माझ्या बैठकीच्या निमित्ताने मी पुणे महानगरपालिकेत जरी नगरसेवक माजी झाले असतील, पुन्हा निवडणुका होतील, निवडून येतील, हे काम पुढे नेऊ, पण राजकारणाच्या पलीकडचा पाणी हा विषय असल्यामुळे सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी आपापल्या भागामध्ये जिथं या 24/7 काही अडचणी निर्माण होतील, कुठे लेबर नसतील, कुठे अतिक्रमण झालं असेल, कुठे जायला यायला रस्ता नसेल, या सगळ्याकरता पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवून मदत केली तर पुढच्या काही महिन्यामध्ये, आत्ता कंपनी काम करत नाही म्हणून मनपा त्यांना दंड आकारते, पण दंड आकारून उपयोग नाही, आपल्याला योजना पूर्ण करायची। आणि म्हणून आज माझं कमिशनरांशी बोलणं झालं,
मी आज सर्व माजी नगरसेवकांना एक पत्र लिहिलेलं आहे, ते आपल्यालाही सगळ्यांना पाठवतो की आपापल्या भागामध्ये 24/7 कामाला गती मिळण्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, कारण पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि बऱ्यापैकी आपण 24/7 माध्यमातून सोडवणार आहोत। कोरोनासारख्या स्थितीमुळेच त्याच्यात काही प्रश्न निर्माण झाले, 2-3 ठिकाणी कायदेशीर प्रश्न आहेत, जसं लॉ कॉलेजच्या तिथे 7 गुंठ्याचा प्रश्न आहे पण तो सुटत नाही अजून, कारण संस्था ऐकायला तयार नाही। तर असे एखाद दुसरा प्रश्न वगळता नलिका टाकणे, त्या 150 डायमीटरच्या 120 आणि 450 ते 1400 पर्यंत 1550 हे रस्त्यात टाकाव्या लागणार आहेत। त्याच्यात वाहतुकीचं नियोजन, रस्त्याचं नियोजन हे नीट केलं पाहिजे आणि म्हणून सर्वांनी मिळून पुणेकरांना भरपूर आणि पाहिजे तेव्हा पाणी देण्याकरता प्रयत्न करू। पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझं याच्यावर बारीक लक्ष आहे। मला अपेक्षा आहे की मनपा आयुक्त म्हणजे आता प्रशासक आणि सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, मी वॉर्ड वाईज याचा आढावा घेणार आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करू। पुढच्या उन्हाळ्याच्या आत, कारण ह्या उन्हाळ्यात होईल असं खोटी अपेक्षा मला नाही, कारण आत्ता मार्च आहे, आता उन्हाळा आपला सुरू झाला एप्रिल मे जून वगैरे, पण पुढचा उन्हाळा येईल, इवन मीटर बसवण्याचे पण जे विषय आहेत हे कंपनीतर्फे जर्मन मेड मीटर बसणार आहेत, त्यामुळे ज्या रहिवासी प्रॉपर्टी आहेत आणि कमर्शियल प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्यांना मीटर बसलेच पाहिजेत। नागरिकांना समजून सांगावं लागेल, त्यातून पाण्याचा जो अपव्यय होतो तो टळणार आहे आणि म्हणून पाण्याच्या टाक्या बांधणे, नलिका टाकणे, मीटर बसवणे, कुठे जागेचे प्रश्न निर्माण झाले हे सोडवणे, हे सगळं काम भविष्यकाळात करायचं आहे आणि म्हणून आज आढावा बैठक घेतली आणि सर्व पक्षाच्या नगरसेवकांना आज पत्र लिहून मी विनंती करणार आहे। मला खात्री आहे की सगळेजण सहकार्य करतील। मी पत्र फक्त काय ते आत्ता वाचतो आणि 10-20 मिनिटात कॉपी करून तुमच्या सगळ्यांना पाठवतो। माननीय माजी नगरसेवक, पुणे मनपा 24/7 पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी कोरोना वगैरेमुळे थोडा उशीर झाला। आज मी मनपा आयुक्तांबरोबर आढावा बैठक घेतली। ही योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी पाण्याच्या टाक्यांची जागा, नलिका टाकणे व मीटर बसवणे कामी आपण नगरसेवक नसलात तरी मदत करावायची आहे। ही योजना जेवढी लवकर पूर्ण होईल तेवढा पुण्याचा पाणी प्रश्न लवकर सुटेल। आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे। पुणेकरांच्या दृष्टीने हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। धन्यवाद। आपला गिरीश बापट। असं सगळं आव्हान सगळ्या नगरसेवकांना मी करणार आहे आणि मला खात्री आहे की मनपा प्रशासनाला सर्व पक्षाचे नगरसेवक पाणी प्रश्न असल्यामुळे पक्षीय राजकारणाच्या पुढे जाऊन मदत करतील आणि पुढच्या वेळेला आम्हाला 24/7 अनुभव घेता येईल, आनंद घेता येईल। आणि म्हणून आज बैठक झाली। आजच्या बैठकीत आणखी नाही, आगा खान पॅलेसच्या संदर्भात ह्याचं काय की ASI आणि महात्मा गांधी नॅशनल ट्रस्ट, तुम्ही रेड्डी म्हणून जे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो दिल्लीला गेल्यावर आणि तातडीने काही मदत करून
याचं बिल भरण्याच्या संदर्भात ASIला विनंती करावं लागेल. याच्यात ट्रस्ट आणि ASI असा थोडासा काही विसंवाद आहे, वाद नसेल विसंवाद आहे. तर तो एक प्रश्न होता. एअरपोर्टला काल आपण काही जण आलो होतात, तो एक कनेक्टिव्हिटीचा रस्ता आम्ही घेतला होता, त्याची मूळ किंमत 8 कोटी सांगितली होती. मग मी सांगितलं की बाबा एवढे पैसे आम्ही भरू शकत नाही, छोटा रस्ता आहे, दोन्ही बाजूला CC रोड तयार आहेत, तेवढा मधला रस्ता घेतला. मग महापालिकेने पत्र दिलं, केंद्राने ते मान्य केलं, त्याचं व्हॅल्युएशन काढलं आणि 34 लाख रुपये डिपॉझिट हे मनपा एअरफोर्सला भरणार आहे. तर आयुक्तांनी सांगितलं की मला त्यांचं चलन येऊ दे, मी 1 मिनिटात ते भरतो आणि त्याचं भाडं काहीतरी वार्षिक 1000-2000 रुपये आहे. तर ते म्हणजे तो रस्ता सुरू होईल, तो एक विषय मनपा आयुक्तांबरोबर होता. MNGLचं ते घरगुती कनेक्शन आहे, त्याच्या संदर्भात 118 परवानग्या मनपाकडे पेंडिंग होत्या, त्यातल्या 89 परवानग्या मिळाल्यात. 29 परवानग्या आम्ही म्हटले मेच्याही पुढे थोडं काम चालू दे, पाऊस प्रत्यक्ष पाऊस पडायला लागला की काम थांबू. आणि मला असं वाटतं की मी पुण्याचा खासदार म्हणून 5 लाख घरी कनेक्शन देण्याचं टार्गेट ठेवलं होतं, ते आत्ता 4,44,000 आलेलो आहे. तर ह्या पुढच्या काही काळामध्ये अजून 30-40 हजारांनी वाढ झाली तर गॅस सिलेंडर उचलून नेण्याऐवजी आपापल्या घरात कनेक्शन ही केंद्र राज्य आणि कंपनीची जी योजना आहे ती कार्यान्वित होईल. आणि म्हणून त्याच्याही संदर्भामध्ये आज चर्चा केली आणि साधारण पुढच्या 4 महिन्यामध्ये ही 5 लाखाचं टार्गेट हे पूर्ण करणार आहे. जायकाच्या संदर्भात खानोरे साहेब जे इथलं काम बघतात ते आत्ता एका ठिकाणी लांब आहेत, त्याचं ड्रॉईंग डिझाईन चालू आहे. 24/7 जसं मी म्हटलो तसंच 11 STP प्लांट बांधतानाही अडचणी आहेत. एकदा येथे प्लॅन तयार झाले की मग त्याही वेळेला पुन्हा नगरसेवकांना लोकप्रतिनिधींना मी विनंती करेन आणि स्वतः लक्ष घालेन. याच्यातही काही वन खात्याच्या जागा, काही खाजगी, आता एक शाळेची जागा आहे, कुठली शाळा ती कॉन्व्हेंट स्कूल आहे, त्याचं ते तयार नाही आहेत करायला, म्हणजे जागा द्यायला तयार नाही आहेत असं. पण तडजोडीतच करावं लागेल हे, थोडं शिफ्ट करून म्हणा किंवा काय ते. आणि म्हणून जायकाचा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित व्हायला साधारणपणे अजून 2 ते 3 महिने लागतील, कारण ती जागा, तिची साफसफाई, ती ताब्यात घेणं, त्याचं ड्रॉईंग डिझाईन, त्याच्याप्रमाणे ऑर्डर, त्याच्याप्रमाणे मटेरियल, त्याच्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन, या सगळ्याला वेळ लागेल. पण जायकाकडेही आमचं लक्ष आहे. असे 5-6 विषय आज महत्त्वाचे होते. दिल्लीला अधिवेशन चालू आहे, मी उद्या परवा जाईन दिल्लीला, पण नाही आहे म्हणून त्याच्यात एक 1.5 बैठक आयुक्तांबरोबर घेण्याचं ठरवलं होतं. आणि मला असं वाटतं की जायकाचा प्रकल्प असो, नदी सुधार असो, 24/7 असो, कचरा असो, जरी आता आपण नगरसेवक नसलो, कारण मला थोडासा अनुभव नगरसेवक पदाचा पण आहे, 3 टर्म मी होतो आणि त्यावेळेला बऱ्यापैकी काम करता आलं, शिकता आलं. सामान्य माणसाला लागणाऱ्या सेवा या आपल्या माध्यमातून उपलब्ध करून देणं हेच नगरसेवकाचं काम आहे. मग तो आत्ता असला किंवा नसला तरी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक पक्षीय कार्यकर्ता म्हणून. आणि म्हणून भविष्यकाळात पुणे शहराच्या विकासासाठी, पुणे शहरातल्या सामान्य माणसाच्या कल्याणासाठी, त्याला त्रास होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. वेळोवेळी मनपा आयुक्त असतील, कलेक्टर असतील, यांना आम्ही भेटू, कामं करू. आणि त्याच्याकरता आज एक 1.5 बैठक आयुक्तांबरोबर घेतली, बैठक चांगली झाली, सगळे मुद्दे त्याच्यात आज आले नाहीत. खूप बारीक कामं आहेत,
तसं आता हे कुत्री मांजरी मरतात त्यांना जाळण्याच्या संदर्भात पुण्याच्या पश्चिम भागात जागाच नाही आहे. नायडू हॉस्पिटल आणि कोंडव्याला आहे आणि आपण पाहतो कचरापेटीत रोज काही ना काहीतरी मेलेलं पडलेलं असतं आणि ते कोणी उचलत नाही आणि त्याचा वास येतो आणि हजार लोक ती दुर्गंधी सहन करून जातात. इतकं बारीक लक्ष मी पालकमंत्री असताना दिलं होतं पण ते काम अजून झालेलं नाही. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, हे सगळे पुणे शहराचे प्रश्न भविष्य काळामध्ये आम्ही सोडवणार आहोत. आपलंही सगळ्यांचं सहकार्य या निमित्ताने मिळावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. कोणाला काही विचारायचं असं विचारा नाही. आता असं आहे डे टू डे ते करत आहे. जसं आता मला कळलं की SNDT ला काहीतरी लोकांना पाणी मिळत नाही तर आता असं आहे की जोपर्यंत समान पाणी पुरवठा होत नाही, मोठ्या नलिका टाकल्या जात नाहीत, क्षमता टाक्यांची वाढवली जात नाही, टाक्या बांधल्या जात नाहीत, तोपर्यंत हा प्रश्न भेडसावणार आहे. पण कमीत कमी लोकांना त्रास होईल याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. 23 म्हटलंय त्यांनी आत्ता 23 ची. हां हो, आत्ता 55% झाले. त्याच्यातली 2 वर्ष ही लेबर्सच मिळाले नाहीत त्यांना, त्यामुळे ती वाया गेले. 22 फेब्रुवारी 2023. हा 22 फेब्रुवारी 2023. दीड आता हा एक वर्ष. पण आम्ही हे जर सगळे प्रयत्न केले तर ते आणखीन आपण अलीकडे ओढू शकतो. म्हणजे पुढच्या सीझनला हा पाण्याचा प्रश्न राहू नये अशी माझी इच्छा आहे. करावी अशी आपली अपेक्षा आहे म्हणून तर आपण लिहितो. नाही पण मीटर हा बसवाच लागेल ना भविष्य काळात, नाही तर मग काय होणार आहे की तोटी सोडून दिली आणि मी निघून गेलो घरात ना, कोण मला विचारणार नाही. म्हणजे जे पाणी तुमच्या 10 घरांना मिळणार ते माझ्या घरात फुकट वाया चालले मोहरीतनं. आणि मीटरचे रेट ठरलेले आहेत, जर्मन कंपनीचे मीटर आहेत, ते टेंडरमध्ये मान्य झालेले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी हे लोकांना समजून सांगावं लागेल की बुवा हे मीटर आवश्यक आहे. आणि सगळीकडेच आपण MSEBला मीटर आपण आहेच ना अलाउड केलेलं का? नाही आहे. पेट्रोल मीटरप्रमाणेच घेतो, डिझेल मीटरप्रमाणेच घेतो, पण पाणीच का नाही घेत? का ते स्वस्त आहे, पण त्याची किंमत आता खूप होऊ लागली पाण्याची. आणि म्हणून मीटर हा समजूत घालून पटवून देण्याचा प्रश्न आहे आणि तो करतील लोकप्रतिनिधी. नाही आता जागेचं 6 ते 7च ठिकाणी राहिलं आहे 83 पैकी, त्यामुळे काय बऱ्यापैकी सुटलं आहे. आता काही ठिकाणी पर्यायी जागा देता येईल का, जागा विकत घेता येईल का, हे जरा स्थानिक लोकांच्याकडनं केलं तर महापालिकेकडनं ते कॅश द्यायला तयार आहेत त्यांना, म्हणजे तर तेही सोडू. जसं आता माझ्या लक्षात आलं की मुळा रोडला आपण काय झाले, पलीकडे लगेच कॅन्टोनमेंट आहे, हायवे आहे, त्याला 15 गुंठे जागा पाहिजे. आता जर एखादी वस्ती असेल तिथे टाकी होणार असेल, त्यांना कुठं शिफ्ट करता येत असेल, मी त्यांना म्हटलं आपण काही पर्यायी जागा देऊ शकतो का लोकांना, ते म्हणले आमच्या पुढे प्रस्ताव आणा आम्ही विचार करू. म्हणजे चक्र सुरू होतात ना, किंवा मुळा रोडला टाके आपल्याला द्यायचे. तुम्ही यायच्या आधी तो झाला इथे चर्चा, आपण त्याच्याकरता बांधतो होतो अजून एक, तर ती जागा मिळत नाही आहे, तर ती जागा मिळेल. आता आयुक्तांबरोबर चर्चा झाली.
कसं असतं, नाही दिल्लीत आम्हाला टेम्पररी मिळतात ते मिळतच आहे, खासदारकी संपली की सोडून देतो ते. त्याच्या कॉपी सगळ्यांना आता पाठवून दिल्या. पण फुकट नाही देणार आहेत ते, म्हाडाच आहे ते, म्हणजे कुठल्या आदिशान ह्याच्यामध्ये नाही आहे माहीत नाही. पण लोकप्रतिनिधींना मुंबईत एक घर पाहिजे एवढं तर नक्की. आमदार निवास पाडलंय ना ते बांधणार, आता कधी बांधणार आहे ते कळत नाही, पाडून 5 वर्ष झाली, नवीन बांधकामच होत नाही. आता ते मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय त्यांना विचारा जाऊन.